सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे जान्हवी रमा आनंद आणि अक्षय हे सेल्फी घेत असतात तर इकडे लगेच इथे दोन पॅसेंजर येतात आणि त्यांना ती काउंटर लगेच ते तिथे टेबल देते तर इकडे त्यांना बघून लगेच जान्हवी बोलते की तुम्ही असं कसं करू शकता हे दोन आत्ताच आले होते आणि तुम्ही यांना वेटिंगला करायचं ना त्यांच्या आधी आम्ही बुकिंग केलं होतं तर लगेच अकाउंटर बोलते की पण त्यांचा टायमिंग हाच होता आणि ते टायमिंगमध्ये आले आहेत म्हणून तुम्हाला मी आहे त्यांना जाऊन दिले तर लगेच आनंद बोलतो की मी बोललो होतो आता काय करायचं पण ते आपल्याला टॉन्ट मारून गेली रे जान्हवी तर लगेच जान्हवी बोलते की मला ते काही नाही माहिती मला आता जाम भूक लागलेली आहे तर तेवढ्यात तिथे दोन पॅसेंजर येतात आणि ते पण जातात तर लगेच तिकडे आनंद उठून त्यांना सांगतो की हे दोन पॅसेंजर पण गेले तरी आपल्याला टेबल नाही तर इकडे लगेच अक्षय हा उठतो आणि बोलतो की काय काय तुमचे इथून दोन कपल गेले ते आमच्या नंतर आलेत आम्ही त्यांच्या आधी आहेत आणि टेबल नाही म्हणून आम्ही आम्हाला बसून ठेवलंय तुम्ही काय आहे हे सगळं तर लगेच अकाउंटर बोलते की तिथे फक्त दोन जणांचे टेबल होतं आणि तुम्ही चार जण होते म्हणून मी तुम्हाला तो टेबल दिला नाही इकडे लगेच अक्षय बोलतो की लवकर करा ना आम्हाला भूक लागली इथे तर ते तर लगेच इकडे अकाउंटर बोलते की मी तुमच्यासाठी लगेच मॅनेज करते बसा तुम्ही तर बसल्यानंतर इकडे जान्हवी बोलते की मला भूक लागली हो खूप आता काय करायचं तर इकडे रेवाही बोलते की अथर्व तू मला प्लीज सोडून दे मला आहे की मी खूप चुका केल्यात पण मला तू प्लीज सोडून दे मला त्रास नको देऊ तर तेवढेतच अथर्व बोलतो की मी तुला त्रास नको देऊ का तर लगेच अथर्व सांगतो की तुला त्रास होत असेल मग मला दीड दोन वर्ष नव्हते झाले का त्रास जेव्हा तू मला न सांगता निघून गेली होती मी किती त्रास सहन केला होता आणि मी तुला असंच सोडून देईल का म्हणून तर मी आता तुला ना एक दिवस माझ्यासोबत इथून कायमचं घेऊन जाईल मला जो त्रास झाला होता ना त्याचे तुला थोडी फळ नको का द्यायला म्हणजे तुला पण त्रास होईल त्याचा पण मी तुला तू तु सांगणार नाही मी तुला करणार काय आहे मी तुला ते नंतर सांग तर ते ऐकून इकडे रेवाला धक्का बसतो इकडे लगेच अथर्व हा बोलतो की कशी त्याच्या मिठीत शेडली होती दाखव मला मी पण तुला माझ्या मिठीत घेतो तर ते बोलत असतो तिच्या शोल्डरला पकडतो आणि तो ओढत असतो तर इकडे रेवा लगेच बोलते की काय करतो सोड मला तर लगेच सोडल्यानंतर इकडे रेवा ही भीतीत भीती झाली असते आणि ती बोलते की मला तुझी भीती वाटते अथर्व तू जा इथून त्या रमा सगळ्यांची तोंड बघून बोलते की काय तुम्ही आता किती वेळ दुसऱ्यांच्या जेवणाकडे तोंड करते आपण इथे एक ना गेम खेळूया तर इकडे लगेच सगळे नाही म्हणत असतात तर लगेच रमा बोलते की एकदा ऐकून तरी घ्या मग आता तुम्ही मग खूप मज्जा येईल तर लगेच रमा सांगते की आता गेमचं नाव आहे मना मन मनात धुंद म्हणजे आपल्या दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय ना ते डोकवायचं तर लगेच जान्हवी बोलते की डोकवायचं म्हणजे कसं असं डोकवायचं का तर लगेच रमा बोलते की नाही हो तसं नाही तर लगेच रमा बोलते की म्हणजे आता तिकडे तर ते दोन लोक उभा राहिलेत ना मग आता ते काय बोलताय मला तर वाटते खान घाणच बोलत आहे पण आता ते नेमकं आहे काय आपण ते आठवायचं म्हणजे कसा टाईम जाईल मग आपल्याला पण माहीत नाही तर लगेच अक्षय सांगतो की हो इंटरेस्टिंग गेम वाटतो ह्या आणि तसं पण मला तर हे शेअर मार्केट आणि ते त्यांचेच लोक दिसत आहे अक्षय सांगतो की नाहीतर ना ते काय करत असतील त्यांना आता उन्हाळ्याचा पण सीजन आला आहे ना म्हणून ते ते प्रा पाठीला रॅशेसन ते येतात ना मग त्याच्यासाठी ती स्पेशल पावडर भेटते ना ती घेत असतील तर लगेच आनंद बोलतो की तसं नाही रे आपण असं करायचं उन्हाळ्याचा आलाय उन्हाळ्याचा आलाय दिवस तर मग हात नाही पुरत आहे पाठीला पण इथे खास तर आपण बनवलंय मोठा तिसरा हात ते ऐकून सगळे हसायला लागतात तेच अक्षय सांगतो की नाहीतर ना ते वजन कमी करायचं असताना त्याचंच घेत असतील मग लगेच अक्षय हा बोलतो की आपल्याला करेलाचं ज्यूस घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते कलिंगडचे खिसखिस टाकायची आणि त्याची पावडर मिक्स करायची त्याच्यानंतर जिरे आणि ते आणि ते मिक्स केल्यानंतर मग ते प्यायला द्यायचं म्हणजे तुम्ही पण ताकद बन होशाल ना असंच म्हणायचं होतं ना तुला पण तर लगेच आनंद बोलतो की हो तसंच ना म्हणून त्यांना असं चढावं लागेल ना वरती तर लगेच चार चार त्यांचे पॅक होऊन जाईल तर ते ऐकूनच इकडे लगेच अक्षय बोलतो की हो अरे पॅक म्हणजे ते आपले जिन्याचे जिन्या चार वेळेस चढतील ते असं तर इकडे अथर्व हा सगळ्या रूममध्ये कॅन्डल लावलेला असतो आणि फॅन आणि ए सी बंद करतो तर इकडे रेवाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असतो तर रेवा बोलते की मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम आहे अथर्व प्लीज तू ए सी नाही तर फॅन लावू तर काय नॉनसेन्सपणा करतो आहे तू तर लगेच अथर्व सांगतो की मी नॉनसेन्सपणा करतो आहे का जेव्हा माझ्या घरी होती तेव्हा मला कधी अशी बोलली नाही तू तर लगेच रेवा बोलते की मला तुझ्या आईने बोलूनच नाही दिलं ना म्हणून नाही बोलले तर लगेच अथर्व सांगतो की काही पण असो ना ते माझं घर आहे म्हणून त्याला काही बोलायचं नाही तर लगेच रेवा बोलते की पण मला तिथे सफोकेट होत होतं ना म्हणून मी असं बोलते आहे तर लगेच अथर्व सांगतो की म्हणून तू या ऐश्वर्यामध्ये आलेली आहे का इथे तुला सिंगल झोपायला सिंगल बेड जायचं तर तुला डबल बेड दिला इथे तुला ए सी आहे म्हणून का तर लगेच रेवा बोलते की ते माझ्या ते माझं नशीब आहे म्हणून तर लगेच इकडे अथर्व बोलतं की हे चूक आहे हे जे सगळं येण्या तुम्हाला फसवून मिळवलेलं आहे इकडे लगेच इकडे टाइम भेटल्यानंतर लगेच रेवा त्या जवळच्या मेणबत्त्याही फुकून टाकते तर मागून लगेच अथर्व बोलते की तुला हवा खायची ना तर लांबूनच तो हवा देत असतो तर तेवढेच तिथे आयजी येथे ते दरवाजा उघडतो अथर्व तर लगेच आयजी बोलते की एवढं इथं गरम का आहे तर लगेच अथर्व बोलतो की बरं झाला तुम्ही आलात आयजी तर लगेच आयजी बोलतो की अथर्व तू इथे काय करतोय तर त्याला बघून आयजीला धक्का बसतो तर लगेच इकडे टेबल मोकळा होता तर अकाउंटर ही त्या जान्हवी मुकादम जानवी मुकादम करून ओरडत असते पण ती जानवीन ते सगळे मस्त हसत असतात म्हणून तिला आवाज नाही जात त्यांचा तर लगेच इकडे ती अकाउंटर दुसऱ्या लोकांना बोलते की तुम्ही या आणि तुम्ही बसा इथे तर लगेच ते दोन लोक तिथे बसतात आणि तर लगेच जान्हवी बोलते की अरे यांना कसा टेबल भेटला तर लगेच इकडे काउंटरकडे जाते तर काउंटर बोलते की मी जान्हवी मुकादम किंवा ओरडत होते तरी तुम्ही माझं ऐकलं नाही मग मी तो टेबल त्यांनाच दिला इकडे महागाय जान्हवी बोलते की आता माझी चिडचिड जीड़ होतीये मला खूप भूक लागली आहे तर काय करायचं आता लगेच इकडे जान्हवी बोलते मला एवढी भूक लागलेली आहे का कारण मी लगेच दुसऱ्यांच्या ताटातून घेऊन मी आता खाईल तर लगेच इकडे आणत बोलतो की तुझ्यामध्ये हिंमत आहे का तशी तू करणार पण नाही चल मी तुला पैन्स लावतो तू करणार नाही असं मी तुला चॅलेंज देतो हे तर लगेच जान्हवी बोलते की आता मी ना इथून उठते तुझं चॅलेंज एक्सेप्ट करते आणि कोणाच्या तरी ताटातून इथून खायला आणते तर लगेच रमा बोलते की जान्हवी तर असं नका करू ते फक्त बोलले ना तुम्हाला तर लगेच इकडे जान्हवी बोलते की नाही रामा त्याने मला चॅलेंज दिले आता मी ते कम्प्लीटच करणार लगेच इकडे उठून जान्हवी जाते तर इकडे रामा बोलते की काय तुम्ही पण तिला एवढं लगेच सांगितलं तर लगेच इकडे आनंद सांगतो की काही नाही रे ती बघ एवढी टॅलेंटेड आहे ती खूप डेंजर ऍक्टिंग करते तिला असं वाटणार पण नाही की ती खायला आली आहे म्हणून ती असं कसं गोड बोलून ती आपल्याला खायला आणेल दुसऱ्यांच्या ताटातून लगेच तिथे जान्हवी येते वडे घेऊन तर तिला बघून लगेच आनंद बोलतो की वा तू खरंच वडे आणलेत आमच्यासाठी तर लगेच जान्हवी बोलते की मी आणले आता लवकर खाऊन घ्या नाही तर जर ते आपल्या मागावर लागले ना तर आपण सगळेच पकडू तर लगेच रमा बोलते की आता माझ्याकडे एक प्लॅन आहे आपण बाहेर जाऊयात आणि ते खाऊयात म्हणजे आपलं पोटही भरेल मग ते तिथून ते हॉटेलमधनं निघून जातात तर इकडे रेवा ही आय बघत असते लगेच इकडे आय बोलते की काय चाललंय तुझं हे रेवा तर लगेच अथर्व सांगतो की मी पण इथे तेच विचारायला आलो होतो तिला कारण मला पण तिथून गरम होत होतं तर मी आलो तर ती बोलली की मला इथे पूजा करायची पांचलेटची तर ते ऐकून इथे आईजीला धक्का बसून ती बोलते की माझ्या घरात असं काही चालणार नाही ना तर इकडे रेवा ही मान हलवत नसते ती सांगत असते की मी काहीच नाही केलेलं आहे तर इकडे लगेच रमा ही त्यांना एक बाहेर स्टॉलकडे घेऊन जाते तर लगेच इकडे सगळ्यांना बोलते की तुम्हाला हे स्टॉल चालतील ना तर आनंद बोलतो की हो चालेल ना आता काही उपायच नाहीये दुसरा लगेच इकडे रमा त्या दुकानदाराकडे देतील त्याला बोला की चार डोसे द्या तर लगेच तो दुकानदार बोलतो की रमाताई तुम्ही खूप दिवसातून आलाय तर आत्ताच बनवतो तर लगेच इकडे आयाजी बोलतात की मला अशा अंधश्रद्धा माझ्या घरात चालणार नाही बिलकुल तर लगेच अथर्व सांगतो की ती मी पण तिला बोललो की हे सगळं करून तुझी आई काही जेलमधनं सुटणार नाहीये तर लगेच आयाजी बोलते की सुटणार नाही म्हणजे तर लगेच रेवा काही का बोलणार एवढा अथर्व बोलतो की तू तु बोलू नको काही तुला थोडं सफिशियंट होत आहे ना मग तू सफरिंग कर कारण तुला श्वास नाही घेता येते मग म्हणून तू काही बोलूच नको

जेलमधून सुटणार आहे का तू असं काही केल्यानंतर इकडे लगेच आयजी सांगतात का तुला आहे ना डॉक्टरची गरज आहे रेवा तेवढं बोलून ती तिथून निघून जाते तर इकडे लगेच अथर्व आयजी गेल्यानंतर बोलते की बघ काय बोलले ती पण की मी मनाचा डॉक्टर आहे म्हणून मी सगळ्या दुसऱ्यांच्या मनातला ओळखू शकतो तसंच ना मग त्यांनी पण माझ्या मनातलं ओळखून घेतलं तर लगेच रेवा सांगते की मला माहिती आहे तुम्हाला बदनाम करायचं ठरवतोय म्हणून तू माझं नाव त्या आयजीला सांगतोय तर लगेच अथर्व सांगतो की हो का हा सगळ्यांना तू जो मला त्रास दिला होता त्याचा बदला दिलेला आहे मी तुला परत बिकॉज कर्मा इज बॅग तर इकडे लगेच तर लगेच तिथून अक्षय बोलतो की मला पण भूक लागली आहे मला पण द्या तेवढ्यातच तिथे ढोसा येतात तर ती जेवत असतात तिकडे तर लगेच इकडे अक्षय हा बोलतो की मावशी अचूक चार कप ताक आणतात त्या मावशी ताक आणतात तर त्या पित असतात तर लगेच इकडे जानवी बोलते की आत्ताशी माझं कुठं पोट भरलंय तर इकडे लगेच आनंद सांगतो की आता ना आपलं जेवण झालं तर एक बनारस पानतो चले गाणा तर लगेच सगळे हो बोलतात तर रमा बोलते की मग मी तुम्हाला घेऊन जाते तर लगेच आनंद बोलतो की तुझी ओळखीचे आहे का ते पण तर रमा सांगते की नाही ओळखीचे नाहीये पण तुम्हाला मी घेऊन जाते तर इकडे आजी ही पॅनिक होत असते तर लगेच अथर्व सांगतो की मी कॉल लावतो अक्षयला तर तो अक्षयला कॉल लावतो तर अक्षय सांगतो की अथर्वाचा कॉल आहे तर लगेच रमा बोलते की मग पिकअप नाका करू तुम्ही तर तो कट करतो तर हे सगळ्या घरी येतात तर लगेच आजी ओरडत बोलते की काही समजत नाही का कॉल केला होता, तो होता तर उचलायला काय होतं आणि झाली का आता मजा मस्ती करून तर लगेच इकडे अथर अक्षय बोलतो की पण काय झाले अथर्वाचा कॉल आला होता ना एवढं काय झालं एवढी का ओरडती येतो इथे आतमध्ये घरांच्या लोकांचा इथे जीव गेला तरी चालेल पण तू तुझ्या बायकोसोबत मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद